हे कसाळवाडीसारख्या घटना ह्या वारंवार महाराष्ट्रामध्ये घडायला लागलेल्या आहे. मागच्या कालखंडात माळींची घटना घडली, अलीकडच्या कालखंडात कसाळवाडीची घटना घडली, आणि यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सरकारच्या माध्यमातनं आता एखादा संशोधन समिती किंवा त्या संदर्भामध्ये रिसर्च करण्याची आवश्यकता आहे आणि यामधून उपाययोजना झाली पाहिजे परमनंट कायम कायम उपाययोजनामध्ये. त्या ठिकाणी प्रोटेक्शन वॉल बांधणं, तिथल्या लोकांचं पुनर्वसन करणं, अनेक विषय याच्यामध्ये येऊ शकतात. आणि सरकारने आता प्राधान्यानं या विषयाकडे वळलं पाहिजे, नाहीतर शेकडो लोकांचे जीव अशाच रीतीनं जातील आणि आपल्या हातामध्ये त्यांच्याकडे उघड्या डोळ्यानं पाहिल्याशिवाय काही राहणार नाही.